तर आज आपण शिकणार आहोत अद्भुत जग कार्बनी संयुगाचे या धड्याचा भाग एक। तर हा धडा का शिकावा असा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडतो। जर तुम्हाला कुठलं नवीन औषध तयार करायचं असेल किंवा जास्त उत्पादन देणारी पिके तयार करायची असतील आणि जर तुम्हाला स्पायडरमॅनच बनायचं असेल तर तुम्हाला कार्बनी संयुगाबद्दल शिकणे गरजेचे आहे, कारण या सर्व गोष्टींमध्ये कार्बनी संयुगच असतात आणि त्यांची वैशिष्ट्ये आपल्याला माहीत पाहिजे। तर या धड्यात आपण काय शिकणार आहोत ते एकदा पाहून घेऊ। आपण शिकणार आहोत मूलभूत सेंद्रिय संयुगे म्हणजेच हायड्रोकार्बन बाबत, तसेच संतृप्त आणि असंतृप्त हायड्रोकार्बन काय असतात तेही आपण पाहणार आहोत आणि मालिका बंधन आणि कार्बनची अपरूपेही आपण पाहणार आहोत। तसेच मूलभूत हायड्रोकार्बन बद्दल आपण काय माहिती घेऊ आणि सरळ शृंखला आणि शाखीय शृंखला हे काय असतात ते एकदा पाहू आणि शेवटी बेंझिन म्हणजे C6H6 रचनावर काही प्रकाश टाकू। हायड्रोकार्बन मूलभूत सेंद्रिय संयुगे। सर्व सेंद्रिय संयुगात कार्बन सोबत हायड्रोजन समाविष्ट असते। या मूलभूत सेंद्रिय संयुगांना मूळ संयुगे किंवा हायड्रोकार्बन असे म्हणतात। काही सेंद्रिय संयुगात ऑक्सिजन, हॅलोजन आणि काही वेळेस नायट्रोजन व सल्फर हे मूलद्रव्ये असतात। मिथेन म्हणजे CH4। मिथेन हे एक सेंद्रिय संयुग आहे आणि ते मार्स गॅस म्हणून ओळखले जाते। मिथेनचे रेणू सूत्र CH4 आहे आणि या मिथेन मधील कार्बन अणू हा 4 हायड्रोजन अणूंनी बंधित असतो। इलेक्ट्रॉन समरूपण। कार्बनचे इलेक्ट्रॉन समरूपण 2.4 आहे आणि हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन समरूपण 1 आहे। सहसंयुज संयुगांचे काही गुणधर्म। सहसंयुज संयुगांचा उत्कलनांक आणि द्रवणांक कमी असतो। तसेच सामान्यत पाण्यात अद्रावणीय आणि सेंद्रिय द्रावकात द्रावणीय असतात आणि उष्णता आणि विद्युत यांचे कमी प्रमाणात वाहक असतात। दुहेरी आणि तिहेरी सहसंयुज बंध। ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन समरूपण 2.6 आहे, त्यामुळे शेवटच्या अणुकक्षेत 6 इलेक्ट्रॉन असतात आणि अष्टक पूर्ण करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते, त्यामुळे ऑक्सिजन ऑक्सिजन अणूमध्ये दुहेरी सहसंयुज बंध तयार होते। तसेच नायट्रोजनचे इलेक्ट्रॉन समरूपण 2.5 आहे, त्यामुळे शेवटच्या अणुकक्षेत 5 इलेक्ट्रॉन असतात आणि अष्टक पूर्ण करण्यासाठी 3 इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते, त्यामुळे नायट्रोजन नायट्रोजन अणूमध्ये तिहेरी सहसंयुज बंध तयार होते। संतृप्त आणि असंतृप्त हायड्रोकार्बन। कार्बन अणू लक्षणीय गुणधर्म दाखवतो व तो स्वतःशी आणि इतर अणूंसोबत साखळी तयार करू शकतो। ज्या हायड्रोकार्बनमध्ये कार्बन कार्बन अणूंमध्ये फक्त एकेरी बंध असतो त्यांना संतृप्त हायड्रोकार्बन असे म्हणतात। मिथेन संतृप्त हायड्रोकार्बन आहे। हा जो हायड्रोकार्बन आहे त्यात कार्बन कार्बन अणूंमध्ये फक्त एकेरी बंध आहेत, म्हणजेच हा हायड्रोकार्बन संतृप्त आहे। आणि ज्या हायड्रोकार्बनमध्ये कार्बन कार्बन अणूंमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो त्यास असंतृप्त हायड्रोकार्बन असे म्हणतात। या हायड्रोकार्बनमध्ये या कार्बन अणूंमध्ये दुहेरी बंध आहे आणि या हायड्रोकार्बनमध्ये या कार्बन अणूंमध्ये तिहेरी बंध आहे, म्हणजेच हे दोन हायड्रोकार्बन असंतृप्त हायड्रोकार्बन आहेत। हायड्रोकार्बन मधल्या CC अणूंमध्ये फक्त एकेरी बंध असणाऱ्या हायड्रोकार्बनला अल्केन म्हणतात। अल्केनचे सामान्य सूत्र CnH2n+2 असते आणि कार्बन कार्बन अणूंमधील दुहेरी आणि तिहेरी बंध असणाऱ्या हायड्रोकार्बनला अनुक्रमे अल्किन आणि अल्काइन असे म्हणतात। अल्किनचे सामान्य सूत्र CnH2n असते आणि अल्काइनचे सामान्य सूत्र CnH2n-2 असते। अल्केनचे उदाहरण आहे
इथेन। अल्किनचे उदाहरण आहे इथिन आणि अल्काइनचे उदाहरण आहे इथाइन। मालिका बंधन, एकाच मूलद्रव्याच्या अणूंमध्ये परस्पर बंध निर्माण होऊन साखळी तयार होण्याच्या गुणधर्मास मालिका बंधन असे म्हणतात। कार्बन अणू स्वतःशीच बंध तयार करून लांब साखळी तयार करू शकतो। कार्बन सरळ किंवा उपशाखा असलेली लांबलचक रेणू तयार करू शकतो। ही एक सरळ रेणू आहे आणि ही एक शाखीय रेणू आहे। कार्बनची अपरूपे, एकच पदार्थ वेगवेगळ्या भौतिक स्वरूपात परंतु समान रासायनिक स्वरूपात आढळतात, या घटनेला पदार्थाची अपरूपता असे म्हणतात। हिरा आणि ग्रेफाइट हे कार्बन अणूपासून तयार झालेले आहेत। हिरा आणि ग्रेफाइट यांचे भौतिक गुणधर्म वेगळे आहेत परंतु रासायनिक गुणधर्म समान आहेत, जे आपण पुढे पाहणार आहोत। हिरा म्हणजेच डायमंड। हिरा कठीण आणि सुंदर स्फटिकी पदार्थ आहे। हिऱ्यात प्रत्येक कार्बन अणू हा शेजारील चार कार्बन अणूंशी सहसंयुज्य म्हणजेच कोवॅलंट बंधाने बंधित असतो, त्यामुळे तो टणक चतुष्कोनातील त्रिमय रचना म्हणजेच टेट्राहेड्रल स्ट्रक्चर देतो, जे आपल्याला या चित्रात दिसत आहे। प्रत्येक कार्बन अणू हा चार इतर कार्बन अणूंशी जोडलेला आहे आणि जे रचना निर्माण होते ती चतुष्कोनातील त्रिमय रचना आहे, म्हणजेच टेट्राहेड्रल स्ट्रक्चर आहे। हे इथे तुम्ही पाहू शकता। आणि हिऱ्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन नसतात, म्हणून हिऱ्याचे स्फटिक हे विद्युतवाहक नसते। ग्रफाइट, ग्रफाइट मऊ राखाडी काळ्या रंगाचा स्फटिकी पदार्थ आहे। ग्राफाइट मध्ये प्रत्येक कार्बन अणू इतर तीन कार्बन अणूंसोबत अशा प्रकारे बंधित असतो की त्यामुळे प्रतिलीय षटकोनी म्हणजेच हेक्झागोनल रचना तयार होते, जे आपल्याला इथे दिसत आहे। आणि ग्राफाइट मध्ये आतील संपूर्ण स्तरात मुक्त इलेक्ट्रॉन फिरत असतात, त्यामुळे ग्राफाइट हा विद्युतचा चांगला वाहक आहे। कार्बनच्या अपरूपांचे काही उपयोग आता आपण पाहू। दागिन्यांमध्ये मौल्यवान खडा म्हणून हिरा वापरतात। काच कापण्यासाठी काळा हिरा वापरतात। आणि ग्राफाइट हे इलेक्ट्रोड्स आणि कार्बन कांड्या बनवण्यासाठी वापरले जाते। हे इलेक्ट्रोड्स आहेत आणि वंगण व शीस पेन्सिल मध्ये ग्रेफाइटचा वापर होतो, म्हणजे पेन्सिलची जी शीस असते त्यात ग्रेफाइट वापरले जाते। आता आपण मूळ हायड्रोकार्बन काय असतात ते पाहू। मिथेन म्हणजे CH4 चे आपण उदाहरण घेऊ। हे एक संतृप्त हायड्रोकार्बन आहे आणि अल्केन आहे। जर आपण कार्बन अणू 1 ने आणि हायड्रोजन अणू 2 ने वाढविला तर आपल्याला C2H6 हे संयुग मिळते। हे इथेन आहे आणि अल्केन कुलातील पुढचा घटक आहे। जर इथेन रेणूत 1 कार्बन अणू आणि 2 हायड्रोजन अणू वाढविले तर आपल्याला प्रोपेन म्हणजे C3H8 हे संयुग मिळते। यावरून अल्केनचे सामान्य सूत्र म्हणजे CnH2n+2 हे मिळू शकते। येथे N ही कार्बन अणूची संख्या दर्शवते। सरळ शृंखला आणि शाखीय शृंखला हे शिकण्यासाठी आपण पेंटेनचे उदाहरण घेऊ आणि त्याचे वेगवेगळे रचना सूत्र मिळण्याच्या शक्यता पाहू। हे पेंटेनचे एक रचना सूत्र आहे आणि हे सरळ शृंखला आहे। आणि या दोन जे पेंटेनच्या रचना सूत्र आहेत त्या शाखीय शृंखला आहेत, कारण एका सरळ शृंखलेत एक शाखा निर्माण होत आहे। बेंझिन म्हणजेच C6H6 रचना। बेंझिन वली हे 6 कार्बन अणूंपासून तयार झालेले आहे। प्रत्येक कार्बन अणू एका बाजूला एकेरी बंधनंतर दुसऱ्या बाजूला दुहेरी बंधाने बंधित आहे, म्हणजेच एक सोडून एक एकेरी आणि दुहेरी बंध आहेत। हे बेंझिन म्हणजे C6H6 चे एक चित्र आहे। जर आपण हा कार्बन अणू घेतला
तर हे एक एकेरी बंद आहे आणि हे दुहेरी बंद आहे. मग एकेरी बंद मग दुहेरी बंद म्हणजे एकेरी किंवा दुहेरी बंद एक सोडून एक येत आहेत. तर या धड्यातून आपण काय शिकलो त्याची एक उजळणी करून घेऊ. आपण शिकलो हायड्रोकार्बन काय असतात, तसेच मिथेन म्हणजे CH4 बद्दल आपण माहिती घेतली. हे मिथेन म्हणजे CH4 आहे. आणि दुहेरी आणि तिहेरी सहसंयुज बंद काय असतात ते आपण पाहिले. आणि सहसंयुज संयुगांचे गुणधर्मही आपण पाहिले. ऑक्सिजन वायूमध्ये दुहेरी सहसंयुज बंद असते आणि नायट्रोजन वायूमध्ये तिहेरी सहसंयुज बंद असते. तसेच संतृप्त आणि असंतृप्त हायड्रोकार्बन काय असतात ते आपण पाहिले. इथेन या हायड्रोकार्बनमध्ये कार्बन कार्बन अणूंमध्ये फक्त एकेरी बंद आहे म्हणून ते संतृप्त हायड्रोकार्बन आहे. पण इथिन आणि इथाइन या दोन हायड्रोकार्बनमध्ये कार्बन कार्बन अणूंमध्ये दुहेरी आणि तिहेरी बंद आहेत म्हणून इथिन आणि इथाइन हे दोन्ही हायड्रोकार्बन असंतृप्त आहेत. तसेच मालिका बंधन यावर आपण प्रकाश टाकला आणि कार्बनची अपरूपे नेमकी हिरा आणि ग्रफाईट हे आपण पाहिले. तसेच हिरा आणि ग्रफाईट यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्मही आपण पाहिले आणि मूळ हायड्रोकार्बन काय असतात तेही आपण पाहिले. नंतर आपण सरळ आणि शाखीय शृंखला हे कसे असतात ते पाहिल्या, ज्यात आपण पेंटेनचे उदाहरण घेतले आणि त्याच्या वेगवेगळ्या रचना सूत्र तयार केल्या. त्यात ही सरळ शृंखला आणि या दोन शाखीय शृंखला आपल्याला भेटल्या. आणि शेवटी आपण बेंझिन म्हणजेच C6H6 रचना यावर प्रकाश टाकला. हे बेंझिन आहे. धन्यवाद.